हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळ्यांना? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे मंगळवार आणि आज ना पाऊस जो आहे तो कमी आहे, नाही तर ना 4 दिवस भरपूर पाऊस होत आहे इकडे. आणि आज जरा बरं वाटलंय, कारण जास्त जर पाऊस असेल ना तरी पण कंटाळा येतो. सो आज आम्ही उशिराच उठलो आहे, लवकर नाही झाली, उठायलाच होत नाही, काय झालं काय माहिती नाही पण उठायलाच होत नाही, त्याच्यामुळे सगळ्या कामांना लेट होतो. आणि दुपारनंतर परत मला मार्केटमध्ये पण जायचं आहे, बघू. मध्ये तर पाऊसच सुरू होतं, त्याच्यामुळे काय नाही जमलं जायला, त्याच्यामुळे आज विचार करते. तर आता मला लवकर कामं आटपायची आहेत, त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड पण करायचा आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही इंस्टावरती मला फॉलो करा. त्याचं जे लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करा, म्हणजे तुम्ही त्या पेजवरती जाल. हवं तर त्याचं आय डी हवं असेल तर ते पण मी तुम्हाला सांगते, कोकणी कप्पल म्हणून आय डी आहे. तर नक्की फॉलो करा, कारण आता तिथे मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते आहे. सो तिथे मी रील्स शेअर करते, तर ते तुम्ही नक्की पहा. आणि चला आता मी जी कामं करते, फक्त आता काय बोलत कपडे वगैरे धुतलेत, आता ते थोडेफार सुकत घातलेत, अजून बाकीचे आहेत कपडे ते सुकत घालायचे, फरशी वगैरे सगळं पुसायचं आहे. आणि इतका पाऊस लागत होता ना, त्याच्यामुळे काय झालं आहे, ही जी बाल्कनी आहे ह्या बाल्कनीमध्ये जरा आतमध्ये पण असं पाणी आलेलं. काल पण तसंच झालं होतं, काल पण भरपूर पाऊस होता, त्याच्यामुळे ते पाणी आलेलंच. किती जरी आणि हे केलं तरी पण ते पाणी थोडंफार येतं. आणि मेन काय झालं, इथे ह्यावेळी आम्ही काय लावलं नाही आहे, म्हणजे जे नेट ग्रीन नेट लावतो ना ते ह्यावेळी नाही लावलं आहे. आम्हाला असं वाटलेलं की एवढं काही पाणी येणार नाही वगैरे, पण शेवटी ते कसं झडीचा पाऊस आला ना की पाणी येतच येतं, त्याच्यामुळे ह्या बाल्कनीमध्ये जरा जास्त झालं, त्याच्यामुळे ओलावा पण झाला आहे. आणि तिथे आता मला पुसायचं पण आहे, अजून थोडंफार पाणी आहे, तर म्हटलं सगळं फरशीच जी आहे ते पुसून घेते. चला जास्त बोलत नाही, जेवण वगैरे सगळं करायचं बाकी आहे, तर पटकन सगळं काम जे आहे ते आवरून घेते. तर सुरुवातीला आधी मी ही जी बाल्कनीमधली फरशी आहे तिथे पुसून घेत आहे. आणि पाऊस जास्त होता ना, त्याच्यामुळे थोडंसं असं पाणी जे आहे ते बाल्कनीत आलेलंच होतं, त्याच्यामुळे पूर्ण ना अशी ओलसर झालेली होती फरशी. त्याच्यामुळे म्हटलं की आज जरा व्यवस्थित असं पुसून पण घेऊया आपण. आणि ते पुसून झाल्यानंतर आता इथे मी घरात, म्हणजे किचनमध्ये, बेडरूममध्ये आणि जो लिव्हिंग रूम आहे तिथे जी आहे ती फरशी पुसून घेत आहे. त्यानंतर मला रांगोळी काढायला पण जायचं आहे. रांगोळी करत मी विसरले होते काढायला, तर म्हटलं आत्ता आपण इथे रांगोळी काढूया. तर इथे झाडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता इथे मी ही जी रांगोळी आहे ती काढत आहे. तर त्यानंतर मग आता इथे आलेली आहे मी किचनमध्ये. तर किचनमध्ये झालं असं की पाण्याच्या ज्या बॉटल्स होत्या त्या पण भरायच्या राहून गेल्या होत्या, तर त्या पण इथे आता मी भरून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता इथे मी आमटी आहे ती पण बनवत आहे. आणि तिकडे रायत्यासाठी पण मी आंबे ठेवलेले आहेत, म्हणजे ते आंबे उकडून घ्यायचे असतात ना, तर त्याच्यासाठी मी तिथे ठेवलेले आहेत. आणि आता इथे ही आमटी आहे ती बनवायची आहे, तर चवळीची आमटी आहे ती बनवत आहे मी इथे. त्याच्यानंतर मला भेंडीची भाजी आहे ती पण बनवायची आहे, तर भेंडी मी धुवून ठेवून दिलेली आहे, तर त्याचं कटिंग वगैरे सगळं बाकी आहे, तर ते मी थोड्या वेळाने करेन. महिलांनी म्हटलं की ही जी आमटी आहे तिला आधी पहिली फोडणी घालून घेते, त्याच्यानंतर तिकडे आंब्याचे रायते पण उकडून होतील, मग त्यानंतर मग ते सोलून वगैरे थोडेसे स्मॅश पण करायचे असतात आंबे, तर ते सगळं केल्यावरती मग आंब्याचं रायतं आहे ते बनवणार आहे. तर मला जास्त जेवणाला फारसा वेळ नाही लागत, मी पटकन म्हणजे असं एक डोक्यात ठेवून देते की हे आज मला जेवण बनवायचं आहे. तर मग ते डोक्यात असलं की मग काय वेळ पण नाही लागत, पटकन होऊन जातं जेवण. तर इथे बस आता हे आमटी जी आहे ती थोड्या वेळाने होईलच, की मग मी जे रायतं आहे ते बनवणार आहे. आणि हे जे आंबे आहेत ना ते आम्ही गावावरून आणले होते. आणि रायतं जे असतं ना आंब्याचं, ते रायवळ आंब्याचं चांगलं होतं आणि आम्हाला तर जास्त आवडतं रायतं. तर तुम्हाला आवडते की नाही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर इथे रायताला मी फोडणी दिली आहे. आणि त्यानंतर हे जे रायतं झालं की मग मी भाजी जी आहे ती बनवणार आहे, तर भाजीचं कटिंग वगैरे सगळं बाकी आहे, तर हे काम झाल्यानंतर मग ते काम करायला घेणार आहे मी. तर आता 1 वाजायला आलं आहे आणि माझं सगळं जेवण वगैरे आवरलेलं आहे.
आणि बाहेर आता थोडंसं पावसाचं दिसतं आहे वातावरण, म्हणजे आज ना ऊन पण आहे मध्ये मध्ये आणि थोडाफार हलक्याचा पाऊस पण येत आहे, म्हणजे ठीक आहे. आणि हवा पण छान सुटली, बरं वाटलं, जरा बाहेर बरं वाटतं, हवा छान सुटते त्यावेळी. चला आता तर पाऊस सुरू झाला की आपल्याला सगळ्यांनी गरमागरम खावंसं वाटतं. तर इथे आता मी हे जे काजू घर आहेत ते भाजत आहे, म्हणजे थोडेसे जे गरम करून घेत आहे, कारण ते गरम केले की त्याची जी सालं असतात ना ते लवकर अशी निघतात, त्याच्यामुळे ते गरम करत आहे. तर पावसात असं मस्त वाटतं असं काजू घर खायला, किंवा जे भुईमुगाच्या शेंगा असतात त्या, किंवा फणसाच्या बघा बिया पण असतात त्या पण भाजतात वगैरे, तर ते खूप छान वाटतं, मस्त वाटतं. आणि गावाकडे अशा गोष्टी खाणं हे तर आणखी एक वेगळंच सुख असतं. तर ते आता खाऊन झालं आहे आणि आता इथे मी गरमागरम भाकरी आता बनवत आहे. आणि आज मी फणसाचे ज्या बिया असतात ना त्याची भाजी बनवली आहे, त्या भाजीमध्ये मी कोलमा टाकलेला आहे. तर ते मी आधीच बनवून घेतलं, शूट नाही केलं कारण थोडंसं कंटाळा पण आला होता त्याच्यामुळे शूट नाही केलं. तर ते मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने भाजी कशी झालेली आहे ती. आणि आता इथे ही जी भाकरी आहे ती मी बनवून घेत आहे. तर भाकरी भाजून झाल्यानंतर आता इथे हा कुकर जो आहे तो लावायचा होता, तर तो आता लावून घेत आहे. आणि मी जेवण सगळं आधी बनवून घेते आणि नंतरच जो भाताचा जो कुकर असतो मी नंतरच लावते, कारण गरमागरम भात खायला जरा चांगलं वाटतं, त्याच्यामुळे मग तो उशिरा असतो कुकर. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते मी भाजी बनवलेली आहे ती. तर ही फणसाच्या बियांची जी भाजी असते ती बनवलेली आहे, यामध्ये गोलमा पण टाकलेला आहे, जास्त नाही बनवली आहे, थोडीशीच म्हणजे आत्तापुरतीच बनवली. तर तुम्हाला आवडते की नाही हे पण तुम्ही मला सांगू शकता. तर इथे ही अशी भाजी आहे. त्यानंतर तिकडे मी तुम्हाला दाखवते इकडे भाकरी आहे आणि दुपारची भाजी वगैरे पण आहे, भाजी पण आहे उरलेली थोडीशी आणि आमटी पण आहे. आणि आता इकडे हा कुकर जो आहे तो लावलेला आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला बाहेर दाखवते. तर बाहेर आज पूर्ण असं शांत आहे, म्हणजे रात्री अजिबात पाऊस नव्हता ना त्याच्यामुळे पूर्ण असं सगळी शांततच आहे. तर आताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं, सगळी कामं पण आवरली आहेत आणि आता झोपायचं आहे फक्त. तर आज जेवणाला लेटच झालं, म्हणजे आता किती 10 वाजलेत वाटतं, 10 वाजून गेलेत, येस 10 वाजून गेलेत. आज पण लेट झालं जेवणाला, काल पण असंच झालं होतं, काल पण रात्री आला उशीर झाला आणि त्याच्यामुळे जेवणाला लेट. आत्ता पण असं झालं, आज पण हा उशीर आला त्याच्यामुळे जेवणाला लेट. तर चला आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे. तर आता व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय आणि गुड नाईट.